नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून बातम्या थोडक्यात बघणार आहोतच, पण त्याआधी एक महत्वाची बातमी येते आणि ती बातमी अशी आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी राज ठाकरे हे कोल्हापूरमध्ये सभा घेणार आहेत अशी माहिती News18 लोकमतला सूत्रांकडून कळते. राजू शेट्टी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर त्यामुळे दिसतील. राजू शेट्टींसाठी राज ठाकरे कोल्हापूरमध्ये ही सभा घेतील अशी माहिती कळते. राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. 18 किंवा 19 एप्रिलला हातकणंगलेमध्ये ही सभा होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. आपल्याला माहिती आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना हा महाआघाडीतला एक घटक पक्ष आहे आणि त्यातली एक महत्वाची घडामोड येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी राज ठाकरे आता मैदानात उतरणार आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राज ठाकरेंची 18 किंवा 19 तारखेला सभा होईल हातकणंगलेमध्ये अशी माहिती कळते. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. तर संदीप, निश्चितच एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल. अतिशय महत्वाची घडामोड रेणुका म्हणावी लागेल, कारण आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे यांची भाषणं यापूर्वी मुंबई पुणे नाशिक या शहरांना ऐकलेली आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता म्हणून राजू शेट्टींची ओळख आणि राजू शेट्टी यांच्यासाठी राज ठाकरे मैदानात येत आहेत ही राजकीय एक मोठी घडामोड म्हणायला लागेल. अजून तारीख निश्चित नाही, पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेतल्या सूत्रांकडून आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार संघटनेचं जे निमंत्रण होतं राज ठाकरेंना ते निमंत्रण राज ठाकरे यांनी स्वीकारलेलं आहे आणि कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगली या 3 लोकसभा मतदारसंघांमध्ये कदाचित 2 त्यांच्या सभा होतील अशी एक शक्यता वर्तवली जाते. कारण राजू शेट्टी आपल्याला माहिती आहे की महाआघाडीचे उमेदवार आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी तर राज ठाकरे राज्यभरात काही ठिकाणी सभा घेणार असल्याचं त्यापूर्वीपासूनच माहिती आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारासाठी म्हणजेच राजू शेट्टी यांच्यासाठी राज ठाकरे पहिल्यांदाच ही सभा घेतील, त्यामुळं दोघंही हे नेते एकतर आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. दोघांची भाषणं आपल्याला माहिती आहेत आक्रमक आहेत, त्यामुळे ज्यावेळा त्या या दोघांची सभा होईल आणि हे दोघं ज्यावेळा एकाच व्यासपीठावर असतील त्यावेळेस खरं तर ती उत्सुकता जी असेल ती नक्कीच पाहण्यासारखी असेल. धन्यवाद संदीप. या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय हातकणंगलेमध्ये ही सभा होईल असं म्हटलं जाते स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी, म्हणजे अर्थात राजू शेट्टींसाठी राज ठाकरे 18 किंवा 19 तारखेला सभा घेतील अशी चर्चा आहे अशी माहिती सध्या News18 लोकमतला मिळालेली आहे.